जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये अतिबर्फवृष्टी झालेली आहे. 300 पर्यटक अटल टनलमध्ये अडकून पडलेले आहेत अशी माहिती कळते. पोलिसांकडून या पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. रोहतांगमधील ही घटना आहे. रोहतांगमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे, ज्याच्यामुळे अटल टनलच्या साऊथ पोर्टलमध्ये 300 जण अडकलेले आहेत. तर या 300 पर्यटकांना सुखरूपपणे वाचवण्यात आलेलं आहे. त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे. ही दृश्य आपण एकीकडे बघतोय. हिमाचलमध्ये ही अतिबर्फवृष्टी झाली आहे. संपूर्ण परिसर बर्फानं आच्छादलेला आपण बघतोय. तर दुसरीकडे अटल टनलमध्ये 300 पर्यटक अडकून पडले होते या अतिबर्फवृष्टीमुळे. मात्र त्या सगळ्यांना वाचवण्यात यश आलंय. त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन स्थानिक पोलिसांकडून करण्यात आलं. लाहौल स्पिती इथं मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं बर्फाची चादर पसरल्याचं चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून या संदर्भात आपण अपडेट्स घेणार आहोत. दीपक, हे 300 पर्यटक आता सुखरूप आहेत का आणि बर्फवृष्टीचा कधीपर्यंतचा आणखी अंदाज आहे? बघा, नेमकी बर्फवृष्टी ही रोहतांग पासच्या जो दिशा आहे अटल टनलची, ज्याला आपण साऊथ पोर्टल बोलतो अटल टनलचं, तिथे झालेली आहे. आणि तेथून आत गेलेले मनालीच्या दिशेने येणारे जे पर्यटक होते ते काल रात्री फसले होते. कारण तिथे अचानक अति बर्फवृष्टी सुरू झाली आणि त्याने पूर्ण टनल जे आहे ते जाम झालं. आणि त्यानंतर लगेचच हिमाचल प्रदेश पोलिसांनी तिथे पोहोचले आणि काही तासांमध्ये त्या पर्यटकांना रेस्क्यू केलं गेलं. आता सध्या काही जणांना हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे, परंतु बरेच जे पर्यटक आहेत ते सुखरूप आहेत, त्यांना काही झालेलं नाहीये. पण आता ही अशीच हिमाचल प्रदेशच्या वरच्या भागामध्ये लाहोल असेल, स्पिती असेल, रोहतांग असेल, या भागामध्ये अति बर्फवृष्टी सुरू झाली आहे आणि या भागांमध्ये बऱ्याच प्रमाणात लोक अडकल्याची भीती आहे. दीपक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.